इचलकरंजीत मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांचा पाण्याच्या समस्येबाबत गांधी पुतळ्याजवळ रास्ता रोको करण्यात आलाय. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. इचलकरंजी शहराला अनेक वर्षांपासून पाणी प्रश्न भेडसावतोय. 4 ते 5 दिवस आड पाणी नळाला येतं, मात्र तेही लवकर बंद केलं जाते, त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये. उन्हाळा सुरू झाल्यानं नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. शहरातील मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांनी आज गांधी पुतळ्याजवळ रास्ता रोको केला. मुख्य मार्गावर सुमारे 1 तास रास्ता रोको केल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन नळाला पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासन दिलं आहे. 2019 मध्ये गेली महिनाभर लिकेजचं काम चालू आहे आणि पूर्ण निम्मा मंगळवार पेठ पाणी कमी येत होतं, कमी दाबाने येत होतं आणि थोड्या घरांना पाणीच येत नव्हतं. त्यामुळं लोकांच्या संतापाचा उद्रेक होऊन गांधी पुतळ्याच्या इथं जवळजवळ 1/4 ते 1/4 तास आम्ही रस्ता रोको केलं होतं. मग बाजीसाहेबांनी सभापती साहेब येऊन त्यांनी आम्हाला आश्वस्त केले, पण अजूनही काम होईल असं वाटत नाही. आणि जर 8 दिवसांची मुदत दिल्या, 8 दिवसाच्या आत जर काम झालं नाही तर आम्ही डायरेक्ट नगराध्यक्षांच्या दालनात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.